आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. डोंबिवली पश्चिम येथील जुने डोंबिवली रिक्षा स्टँड जवळ MSEB सहाशे 630 क्रमांकाचा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या आतील परिसरात प्लास्टिक गोळा करण्यासाठी गेलेल्या एका भाजी विक्रेत्याला विजेचा जबर धक्का लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव साधीराम असल्याचे समजते. साधीराम हा घटना घडली त्यावेळी नशेत होता आणि नशापूर्ती करण्यासाठी तो कचरा वेचत असे अशी प्राथमिक माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. त्याच्या पश्चात त्याला पत्नी आणि 3 मुले आहेत. का होतं इथे काम करतात का? काम कोणी लक्ष देत नाही. इकडनं सर्व पत्रे वगैरे तुटलेले आहेत आणि लॉक कधीच नसतो या गेटला. आणि इकडे एवढी गॅप आहे, त्यामधनं लोक ते कचरेवाले कचरा जमा करायला जातात तिथे. नाही, मानपाड्याला पण अशीच एक कंडिशन झाली होती, तिथे आग लागली होती. आज त्या कचरेवाल्याला लागलाय का, उद्या कोणी रहिवाशाला लागेल तर त्याच्यामुळे खूप मोठी दुर्घटना होऊ शकते इथे. MSEBच्या अनेक ट्रान्सफॉर्मरला गेटला टाळे नसते, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर परिसरात कचरा टाकला जातो आणि या कचऱ्याला आगीसुद्धा लागण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे MSEBचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.